भाजपच्या जन आशीर्वाद यात्रांबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. यात्रांना गर्दी होत असल्यामुळे कोरोना वाढण्याचा धोका असून यावर अनेक मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. इतर राजकीय पक्षांच्या मेळाव्यांनाही गर्दी होत असून ही बाब चिंताजनक असल्याचा सूरही उमटलाय. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वच राजकीय पक्षांना गर्दी न करण्याबाबत आवाहन करणार आहेत. संजय राऊत यांनी भाजपच्या यात्रांवर टीका केली असून त्याला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी प्रत्युत्तरही दिलंय. त्या गर्दीचं तुम्ही नियोजन करताय, शक्ती प्रदर्शनं करताय कोणीही, हे एक प्रकारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा इशारा दिला आहे. पण आपण हे मुद्दाम करताय राज्याला अडचणीत आणण्यासाठी. पण ठीक आहे, काय अडचण नाही, तुम्ही किमान संयम पाळा एवढंच मला म्हणायचं. सरकार पुरस्कृत त्यांच्या ज्या रॅल्या असतात त्या रॅल्यांमध्ये कोरोना पसरत नाही. पुण्यामध्ये जे कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या कार्यालयाला 5 ते 10 हजार लोक जमा झाली होती, तिथे कोरोना होत नाही. भारतीय जनता पक्षाने काय केलं की कोरोनाला आमंत्रण. लाल मातीतली कुस्ती म्हणजे